रोही, डुक्कर, हरिण, माकडांचा त्रास प्रत्येक शेतकऱ्यांना आहे. आधी यांचा त्रास फार कमी प्रमाणात होता, परंतु या वन्य प्राण्यांची संख्या झपाट्याने वाढतीये. प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या शेतीला तारेचे पक्के कुंपण घालणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. शेतकऱ्यांची तशी आर्थिक स्थिती सुद्धा नाही आहे. त्याचे कारण की अवकाळी पाऊस, वातावरणात सतत होणारे बदल, त्यामुळे अचानक पिकांवर वेगवेगळ्या प्रकारचे येणारे रोग, त्याकरिता फवारणीसाठी लागणारे महागडे कीटकनाशके, पीक काढणीसाठी लागणारा महागडा मजूर, शेवटी जे पीक हाती येईल त्याला योग्य प्रमाणात न मिळणारा बाजारभाव, या सगळ्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले. असाच वन्य प्राण्यांचा मुक्त संचार जर शेतात होत राहिला तर पुढे अजूनही शेतकरी शेती करणे सोडून देतील. तसेही अनेक मौजामध्ये शेतातील रब्बी हंगाम घेणे शेतकऱ्यांनी कायमचे बंद केलंय. आणि संध्याकाळी पुन्हा तो पीक संरक्षणासाठी शेतात जातो आणि हा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. रोह्याची प्रजनन क्षमता एवढी चांगली आहे का दरवर्षी त्यांची झपाट्याने वाढ होत आहे. डुकरांबद्दलचा विषय आहे का, एक डुक्कर एका वेळेस 20 पिल्लांना जन्म देते आणि ते 20 पिल्ले पूर्ण शेतामध्ये म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये धुडगूस घालतात. हरणांचा त्रास वेगळाच आहे. अशा प्रकारच्या या 3 वन्य प्राण्यांचा त्रास इतका भयंकर वाढलेला आहे शेतकऱ्यांना की शेतामधलं पीक घरी कसं आणावं आणि कधी आणावं याचा प्रश्न पडलेला आहे. म्हणजे दिवसभर शेतकऱ्यांना शेतात काम करावं लागते, पुन्हा पीक संरक्षणासाठी शेतात जावं लागते. सरकारच्या धोरणामुळे शेतपिकाला भाव मिळत नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे, अनैसर्गिक आपत्तीमुळे पीक जोमाने येत नाही. अशा प्रकारच्या संकटांनी वेढलेल्या शेतकऱ्यांच्या मागे आता एक नवीन संकट लागलं आहे, ते म्हणजे वन्य प्राण्यांचं. म्हणूनच आम्ही बुधवार दिनांक 1 मार्च रोजी अमरावती येथील वन विभागाच्या ऑफिससमोर मुक्काम आंदोलनाला बसणार आहोत. आमचं मुक्काम आंदोलन 3 दिवस चालणार आहे, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. या 3 दिवसाच्या दरम्यान सरकारने आणि वन विभागाने काही ना काही तोडगा काढावा, अन्यथा समोरचं आंदोलन अतिशय उग्र होईल. ही दखल विभागाने घ्यावी आणि शासनाने घ्यावी. जयंत निखाडे, झुमो न्यूज, तिवसा.